सात बेटांचे शहर म्हणून ओळखली जाणारी मुंबई। आज मुंबईत अनेक डेव्हलपमेंटची कामे चालू आहेत, त्यामुळे उद्या जाऊन मुंबईचा कायापालट होणार आहे हे नक्कीच, पण त्याचबरोबर आता मुंबईचा नकाशा देखील बदलणार आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेने 2021 सप्टेंबरमध्ये दक्षिण मुंबईतील वरळी परिसराचे प्रायोगिक 3D डिजिटल मॉडेल तयार केले। त्याच्या प्रकारे आता संपूर्ण शहराचा 3D नकाशा तयार करण्याचा बीएमसीचा निर्धार आहे। चला तर मग जाणून घेऊया या प्रकल्पाबद्दलची माहिती व त्याचे फायदे। मुंबई शहराचं एकूण क्षेत्रफळ 603 चौरस किलोमीटर इतके आहे, परंतु आवश्यक असलेली बफर स्पेस लक्षात घेता अंदाजे 500 चौरस किमी क्षेत्रासाठी हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। 3D मॅपिंगच्या प्रक्रियेमुळे मुंबईतील इमारती, रस्ते, पूल, अंडरपास, जलकुंभ, वाहतुकीच्या पद्धती, बेटे याशिवाय मोकळ्या जागा, नागरी सुविधा आणि झोपडपट्ट्यांचा डिजिटल नकाशा तयार केला जाईल। या नकाशामध्ये 360° कोनात पॅनोरामिक स्ट्रीट व्ह्यू दिसणार आहे। मुंबईत पहिल्यांदाच हा प्रकल्प राबवला जात आहे। 3D नकाशाचे फायदे काय असतील? या प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेला 3D नकाशा महानगरपालिका प्रशासनाकडून खाजगी क्लाउडवर अपलोड केला जाईल, त्यानंतर प्रशासनाकडून संबंधित नकाशाचा वापर पायाभूत सुविधा, विकास नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण विश्लेषणासाठी केला जाऊ शकतो। याद्वारे शहराच्या आराखड्यात झालेले अनधिकृत बदल देखील पाहता येतील। तसेच मुंबई अग्निशमन दलाचे कार्य, सध्याचे रस्ते आणि पुलांचे नियोजन, मालमत्ता कराचा अंदाज आणि संकलन यासारख्या कामांसाठी देखील नकाशाचा वापर केला जाईल। तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा। आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा।